नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी जे डी सर, युनिव्हर्सल इंग्लिश सेमी इंग्लिश डिजिटल हायस्कूल वसमत। आज आपण वर्ग पाचवा सेमी विषय आहे परिसर अभ्यास भाग टू, पाठक्रमांक आहे चौथा उत्क्रांती। उत्क्रांती म्हणजे काय, या घटकामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या उत्क्रांतीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत। पहा, उत्क्रांती म्हणजे उत्पन्न होणे किंवा मग उत्क्रांती म्हणजे वेगवेगळा बदल असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तुमच्या जे काही स्क्रीनवर दिसत आहे हा डायनासोरचा महाकाय प्रजाती आहे, परंतु आपल्या पृथ्वीवर असे वेगवेगळे प्राणी होते, परंतु हे डायनासोरच्या वेगवेगळ्या प्रजाती दाखवलेले आहेत। याच्यातील बऱ्याचशा प्रजाती आपल्या पृथ्वीवरून नष्ट झालेल्या आहेत। त्याचं कारण एकच, डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झालेल्या आहेत। काय कारण असेल त्याचं, तर त्याचं एकच कारण आहे, बदलत्या पर्यावरणाशी त्यांना जुळून घेता आलं नाही म्हणून ह्या प्रजाती आपल्या पृथ्वीवरून नष्ट झालेल्या आहेत। पहा, वेगवेगळ्या प्राण्याच्या डायनासोरच्या विविध प्रजाती दिसतात, याच्यातील बऱ्याचशा प्रजाती आपल्या पृथ्वीवरून नष्ट झालेल्या आहेत। ऊन, वारा, पाऊस, हवामान, प्राकृतिक रचना या पर्यावरणाशी ज्याने जुळून घेतलं त्याच प्रजाती आज आपल्याला या पृथ्वीवर पाहायला भेटतात, पाहायला मिळतात किंवा मग पाहायला दिसतात। अनेक प्रजाती आपल्या पृथ्वीवरून ह्या नष्ट झालेल्या आहेत। त्यानंतर प्राण्याच्या उत्क्रांतीचे टप्पे पाहायचे आहेत। सर्वप्रथम पाहूयात वेगवेगळ्या टप्प्यामधून प्राण्यांची उत्क्रांतीचे टप्पे। पहिला आहे पहा, पृष्ठवंशीय सजीव, अपृष्ठवंशीय सजीव। अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव, उदाहरणामध्ये गोगलगाय हे अपृष्ठवंशीय सजीव आहे। म्हणजे या गोगलगायला पाठीचा कणा नसतो, पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना अपृष्ठवंशीय सजीव म्हणतात। नंबर दोन आहे पृष्ठवंशीय सजीव, म्हणजेच पाठीचा कणा असलेले प्राणी। ज्या प्राण्याला पाठीचा कणा असतो अशांना पृष्ठवंशीय सजीव असे म्हणतात। उदाहरणार्थ जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारा मासा हा पृष्ठवंशीय सजीवाचं एक सुंदर उदाहरण आहे। त्यानंतर आहे उभयचर, म्हणजे जे की पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीमध्ये सुद्धा राहतात अशा यांना उभयचर प्राणी असं म्हणतात। पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे यांना उभयचर म्हणतात। उदाहरणार्थ बेंडूक, बेंडूक हे उभयचर प्राण्यामध्ये मोडतं। त्यानंतर आहे पक्षी वर्ग, हे वेगवेगळे पक्षीसुद्धा आपल्याला आपल्या पृथ्वी तलावर दिसत असतात। आज आपण उत्क्रांती म्हणजे काय आणि उत्क्रांतीचे टप्पे हा घटकातला अभ्यासलेला आहे। राहिलेला जो काही भाग आहे तो आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। धन्यवाद।